आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. एकदा फोन कट केलेलं कळत नाही का तुम्हाला? एवढे पण मॅनर्स नाही तुम्हाला? आता पतूर किती वेळा माझे मॅनर्स काढली? मग मी सांगितलं होतं तुला वाट बघायला, इथून पुढे माझी वाट बघायची नाही. आणि आता तुमच्या मॅनर्स काय झालं? तुमच्याच भाषेत सांगायचं झालं ना तर याला शुद्ध मूर्ख माणूस म्हणतात बरं का. काय झालं आता का तोंड शिवलं तुमचं? आपणच आपल्याशी फोनवर बोलत असल्यासारखे झालं असेल ना तुम्हाला. आता काय काम होत, कशाला फोन केलता? मला सांग तुझा आवडता रंग कोणता? हा असला काय फालतू प्रश्न विचारायला लागलाय? आतापर्यंत तर कधीच पडलं नाही माझ्या आवडीच्या रंगाचं तुम्हाला, आणि आज अचानक कशाला विचारताय? ते सगळं मी तुला नंतर सांगतो, मला एवढंच सांग तुझा आवडता रंग कोणता. माझा आवडता रंग सांगू? माझा आवडता रंग त्योच जो तुम्हाला आवडत नाही, काळा. ओके ओके चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके ठीक आहे, ठेवतो. काय झाला आदित्यला? काय नाही भाऊजी, ती म्हणाली तिला काळा रंग आवडतो. ओके ब्लॅक कलर चालेल चालेल. ब्लॅक कलर? तिला कधीपासून ब्लॅक कलर आवडायला लागला? मग मी काय करू, ब्लॅक कलर फिक्स करू? हो आता मालकीन बाईज म्हणतात ब्लॅक कलर तर ब्लॅक कलर फायनल एकदम. हा चालेल, हा आपण पुढच्या प्रोसेस फॉलो करू. एक हाय चालते, चला या बस. कुठं गेले ते तिघ जण काय माहिती आहे का? अहो ते सरप्राईज आहे. म्हणजे कुणासाठी? आपल्या सरूसाठी. आपण काय आहे ते तरी सांगा की. ते मला कशाला विचारताय, मी नाही काय बी सांगणार. ते बघा ते आलेत, विचारा त्यांनाच. काय वाळवण चांगलाय चांगलाय. काय होणार ना एवढं गडबडीत, कुठं गेलता तिघ जण? अग मंगलताई, आम्ही आहे का नाही सुंदरीसाठी स्कूटर बुक करून आलो. बघ म्हणजे बुक करून आलो म्हणजे? अग मंगलात त्या म्हणजे आपण नवीन स्कूटर घेणार आहे. आता कशाला नसते उपद्रव करायचे हो? उपद्रव काय आलाय? आता सुंदरीला क्लास जायला लागते, नोकरी जायला लागते, किती दिवस ती दुसऱ्यांच्यावर डिपेंड राहणार? असं नव्हणार ना, पण तिला फक्त सायकल चालवायची सवय आहे, ती बी गावाकडं. इथं शहरात गाडी चालवायची म्हणजे आता शहरातली लोक कशा आडव्या तिडव्या गाड्या चालवतात तुम्हाला तर माहितीच आहे ना. अगं आता एकदा झालं म्हणून काय सारखं सारखं होणार आहे? अग मंगल ताई तू काळजी करू नकोस, आदित्यराव शिकवत येईल तिला गाडी. हा आणि एकदा का सुंदरीला गाडी आली का नाही मग तिला गाडी घेऊन जाऊ की. हा चालते ना. वय म्हणजे मामा का नाही पाठी मग बसून सरूला गाडी शिकवल बघा. म्हणजे जावई बापू स्वतः शिकवणार असतील तर मग काही टेन्शनच नाही ना. होय की काय आदित्यराव शिकवणार ना गाडी? हो हो मी शिकवेन.
बरं भाऊजी ऐका ना, मला ऑलरेडी उशीर झाला ऑफिसला जायला, मी निघू. हा चालते. ऑफिसलाच जा बर का, आणि ऑफिस मधनं घरीच या. बर मी काय म्हणतोय, आपण पण जाऊ की आता गावाकडं. ना ना, म्हणजे आता आल्यासारखं राहूया की चार दिवस. माझं कसं झालंय ना नाना, म्हणजे हिथून पायच निघा ना बघा. हे बघ मंगलताई, आता आपण इथे येऊन लय दिवस झाले बरं का. आपण त्यांचा संसार बघितला, सुखान झालाय का नाही संसार. हा, आणि दिवसभर ती घराबाहेर असतात आणि आपण घरात येतो. त्याच्यापेक्षा आपण आपल्या घराकडे जाऊ, आपापली कामं करू की. हा बाबा, मी काय म्हणते, म्हणजे आता स्कूटर पण आपण बुक करून आलो, उद्या ती भी सर्व एकदा स्कूटर चालवत की नाही क्लासला गेली मग आपण जाऊ काय. हा हे मला पटलं बरं का. नाही नाही, मला मी पटलंय. मी सुंदरी अशी स्वतः स्कूटर बसून क्लासला जाते, हे बघायला मला बी आवडलं बघ. या कलेक्टर इकडे राईटला. अहो पण मॅडम सोडा तरी ग, असं कसं सरप्राईज आहे. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. अहो तुम्ही एवढे गच्च डोळे धरलेत, कसं काय कळणार आहे मला. सरप्राईज आहे. एक मिनिट थांबा. 1 2 3 सरप्राईज.